शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक रोड भागातील रोकडाबा वाढीत गुंडांनी धुडघूस घालत गोरगरीब नागरिकांना मध्यरात्रीच्या सुमारास त्रास देत दुचाकी जाळण्याचा प्रकार घडला आहे खंडेराव अडांगळे यांच्या घराबाहेर त्यांच्या स्वतःची होंडा कंपनीची मोटरसायकल क्रमांक एच शून्य पाच जी अठरा तीन उभी असताना अज्ञातांनी ती पेटवून दिली तसेच शेजारील असलेल्या गणेश किराणा दुकानातून सात हजार रुपये रोख आणि चार हजार रुपयेचा किराणा माल अज्ञातांनी चोरून नेलाय सदर घटनेची माहिती उपनगर पोलिसांना मिळताच त्यांनी जाळलेली गाडी पोलीस स्टेशनला नेऊन गाडी मालकाचा दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत जबाब नोंदवून घेत गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू ठेवलं अशी माहिती गणेश चंद्र मोरे पंकज केदारे यांनी दिली तर स्थानिक महिलांनी सांगितलं की सदर गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी रात्रीच्या सुमारास पोलिसांनी पेट्रोलिंग आणि गस्त वाढवण्याची या भागात गरज असल्याची भावना संतप्त महिलांनी व्यक्त केली माझे नाव पंकज सुरेश केदारे रात्री दोन सव्वा दोनच्या दरम्यान आमच्या दारात उभी असलेली गाडी एक ब्लेड हिला काही अज्ञात व्यक्तींनी जाळली आमची कोणाशीही दुश्मनी नसताना गाडी चाळण्याचा अप्रकार रात्री घडला तरी पोलिसांना निवेदन आहे की अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी माझं नाव गणेश विष्णू चंद्र मोरे सदर ही माझ्या रोकडोबावाडीत छोटंसं एक दुकान आहे त्याच्यामध्ये अज्ञात चोरांनी चोरी केली आणि दुकानातलं पूर्ण सामान लुटून नेलं आणि रात्रीच्या वेळे तीन साडेतीनच्या दरम्यान माझ्या शेजारचा माझ्या माम भावाची गाडीसुद्धा जाळलेली आहे आणि आम्ही साधारणपणे उपनगर पोलीस ठाण्याला ही फिर्याद नोंदवली आहे तर आमचं वरिष्ठ निरीक्षकांना विनंती आहे की साधार या रोकडवाडीतील गुंड्यांचा काहीतरी त्यांचा इलाज करावा आणि यांना काहीतरी कठोर शिक्षा करून द्यावी हीच आमची विनंती आहे मी कोमल गरुड आमच्या गल्लीमध्ये रोज मग इथं मुलं हिंडतात आज यांची गाडी जाळली उद्या आमच्या पण गाड्या बाहेर राहतात कोणी काय केलं घरामध्ये सगळे लेकरं लहान लहान लेकरं झोपेल राहतात ग घरामध्ये मुर्दे पडले तरी ते आम्हाला काही समजणार नाही तर तुम्ही ना पोलिसांनी ना इथं अशी काही कारवाई करावी जे असे आरोपी हिंडतात ना त्यांना पटकन पकडून घ्यावेत आमची एवढी नम्र विनंती आहे आज ही जाळी शेजारी पाजारी असं राहतो ते रात्री एवढी पूर्ण आग लागली तर त्यांना काय झालं असतं कमी जास्त काय केलं असतं रात्रीतून के जे आहे आरोपी त्यांना तुम्ही ना लवकर पकडा आरती आर दिलीप आडांगळे मी रात्री झोपेल होते घरामध्ये माझ्या भावाची गाडी द जाळली रात्री तीन वाजता ह्या आमच्या गल्लीला रोज चोऱ्या वाट्या रात्री तीन वाजल्यानंतर नंतर आम्हाला काही आहे का नाही तीन वाजता नंतरच चोरी होती गाडी जाळून टाकली माझ्या भावाची आम्ही तिघ जण घरात झोपेल होतो आणि आम्ही तीन वाजता गाडी पोलीस चौकीला नेली उपनगरला तिथं आमची तीन वाजतापासून केस घेतली नाही अजूनपर्यंत आम्ही तिथंच बसेल याच्यावर काही आहे का नाही आम आम्हाला आग बीग लागली घरामध्ये माणूस मेले बिले याच्यानंतर पोलीस ऍक्शन घेशील का आमचीवाली आम्ही मेल्यानंतर आम्हाला तीन वाजता नंतर इथं धोकाचे गल्ली जगायचं कस आम्हाला हे तुम्ही सांगा न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर एस मीडिया नाशिक